அஜா அஜா नमस्कार नमस्कार सीएम साहब आ रहे बरोबर ताई साहब सुने क्या सर नमस्कार माणसानं संकोच न करता कुठं बी जावं पण टायमावर जावं समय बहुत बलवान है मग कुठेत वहिनी ताई हाँ सीएम साहेब आणि या आमच्या ताई साहेब अरे काय करते त्यांच्यासाठी आणलेली गिफ्ट हाती लावून टाका त्यांच्या काळे ते पीएम ने पाठवलेलं पत्र देऊन टाक जी जी साहेब उघडून बघा छोटस आणले पुरुषोत्तमचे युनियन वाल्यान लय तारास दिलाय बघा जी ऐकतच नाही चिंचे काहीतरी कराय पाहिजे जी तुम्ही देऊन याला काय तो सोक्ष मोक्ष लावून टाका पुरुषोत्तम मला वाटतं इलेक्शन होणार आता तरी तो विषय नको बाई साहेब कारणाशिवाय राजकारण नाही आणि राजकारणाशिवाय मजा नाही हा बार चलूया चहा तरी पुढच्या वेळेला पुन्हा येऊ की आम्ही भेटायला हा भेटायचं कवा बी काय बी लागलं तरी भेटायचं या अशा भेटी येत राहतील पण त्यासाठी आपण भेटायला पाहिजे ना काय पैसे बरोबर का नाही अशा भेटी येत राहतील द्याव्या लागतील द्याव्याच लागतील Thank you.
आज हरलो समुद्राचे रेतीवर माला उथाणा पाडून त्यांनी माझी जिरवली. म्हणून मी नेहमी म्हणतो ना, माणसाला मोठं व्हायचं असेल ना पाठीमागे एक हात असावा लागतो. पण नुसता हात असून नाही बागत, खूप मोठा हात असावा लागतो. कमाल, तुझे हात दाखव, तुझे हात दाखव, तुझे हात दाखव. मी जिंकणार आहे, मी जिंकणार आहे, मी जिंकणार आहे, मी जिंकणार आहे, मी जिंकणार आहे. सुरेख, सुरेख, सुरेख ठेवलं ये घर. पण तुम्हाला इथं फार दिवस राहावं लागणार नाही पुरुषोत्तम जी. मंत्रिमंडळ वाढवावं लागणारच ना. चहाला बोलवलं म्हणजे चहावरच बोलवण करणार काय आमची. हे म्हणत होते साहेब संध्याकाळी चहाच पितात. आणखीन काय काय आवडी निवडी सांगितल्या तुमच्या यांनी? मोठ्या बॉर्डरची साडी. हा, ती दिसतेच आहे घातलेली. तुम्ही घेत नाही? घेते की शी, कधीच नाही. साहेब, साहेब केव्हा निघताय? पक्षाची बैठक संपली की निघू. जी जी, तयारी आहे ना तुमची? कुठे कुठे साहेब? लोणावळ्याला निघालेले आहेत, कार्यक्रम आहे आदिवासी स्त्रियांच्या पुनर्वसनाचा. तुला घेऊन जाणार आहेत बरोबर प्रचाराला. राज्यालाच निघू, आपला बंगला आहे. कार्यक्रम आटपला की लगेच परत. काय
नाही पुरुषोत्तम आमच्या सह्या घ्यायच्या राहिल्या असते तर उद्याच्या उद्या घेऊन टाका, इथली समजी जबाबदारी तुमच्यावर सोपून जावं लागणार आहे. जाऊ द्या पुरुषोत्तम, अजून लहान आहेत त्या, समजल त्यांना हळूहळू. ए जी, आम्ही लोणावळ्याला जाणार, हे शानबागबाईना कळू देऊ नका. या बायकांना मत्सर फार हो उगाच काय. मग परवा शकुदे. हाँ बोल कमल. पुन्हा तोच प्रकार घडणार आहे कमल. हॅलो कमल. परवा पुन्हा माझ्यावर काय झालं काय. हॅलो कमल. जयंता, जयंता कमलवर पुन्हा काय चालवलंयस तू. शकू शकू काय चालू मला कळेल का. तुझं पिस्तूल जयंता. माझ्याकडे पिस्तूल नाही आहे ग. मला शिकवतोस मला. अरे पायजम्यात पाहिलं मी तुला, पायजम्याशिवाय सुद्धा पाहिलंय. मला सांगतो पिस्तूल नाही. शकू शकू असं वेडेपणा करू नकोस. माझं काय व्हायचं ते होईल, पण हे नाही घडू देणार मी. माझा विश्वास बसत नाही शकू की पुरुषोत्तम असं काय करेल म्हणून. सत्तेची हाव सुटली ना जयंता. लालूच रे लालूच. बाबासाहेबांचा हा खेळ संपायलाच हवा. शकू तू असं करू नकोस. माझं ऐक, वाचणार नाही शकू. कमल तर वाचेल. आणि समजा तिला कुठे नव्याने बांधली म्हणजे. तू जिवंत राहणारस ना, राहणारस ना. मग हेच पिस्तूल पुरुषोत्तमच्या नरड्याला लावायचं आणि चाप ओढायचा. मेला घोडा मेला जयंता घोडा मेला. माझा श्वास देखील संपला रे आता. पुरुषा पुरुषा तुला तुला सीट मिळणार कन्फर्म. तूच म्हणाल होतस ना आडमार्गाने वाट काढायला हवी बळी न जाता. अरे याचा अर्थ एखाद्या निष्पाप जीवाचा बळी घेऊन असं नव्हे रे जयंता. मी माझा बळी दिलेला आहे. हे तू परत सर, हे तू परत सर. काळीज काळीज कापत अशा शब्दांनी. अरे ती कमल तयार आहे आणि तुझं काळीज कापायला काय झालंय. एनिवे उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, उत्तम पदार्थ दुसऱ्यास द्यावा, शब्द निवडूनही बोलावा. सावधपणे करीत जावा संसार आपुला. लग्नाच्या मंडपाचा मला काही अनुभव नाही, पण तरीही शुभमंगल सावधान या ओळीतले सावधान शब्द मला खूप सावध करून गेले. दुसऱ्यांनी वापरलेली गोष्ट माझ्या आयुष्यात घर करून राहणार म्हणून सावधान. लग्न लागण्यापूर्वी कोर्टाच्या पायऱ्या चढताना हे शब्द माझ्या कानात सतत घुमत होते जयंता.
सावधान मी तिकडे दुर्लक्ष केलं स्वार्थापोटी तसं चित्र रंगवायची इच्छा नाही रे पण कुंचल्याची किमया जिथे कमी पडते ना तिथं धारधार शस्त्र हाती घ्यावं लागतं आमच्याच